अनुकूलन अडॅप्टेशन। प्रत्येक सजीव ज्या परिसरात व वातावरणात राहतो त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्याच्या शरीराच्या अवयवांमध्ये तसेच जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये कालानुरूप घडून आलेल्या बदलाला अनुकूलन म्हणतात। वनस्पतींमधील अनुकूलन अडॅप्टेशन इन प्लांट्स। निरीक्षणावरून आपण पाहिले की कमळ वनस्पती जलचर आवारात वाढतात, त्यामध्ये तंतुमय मूळ मोठे व गोल पाने असून त्यावर मेणाचे थर आणि त्याचे खोड पोकळ आणि लवचिक आहे। निवडुंग हे वनस्पती वाळवंटामध्ये वाढतात, याचे मूळ जमिनीमध्ये तीव्र शिरलेले असतात। आपण निवडुंगाची पाने बघू शकत नाही, याचे खोड हे जाड आणि मासाळ असते। वडाचे झाड हे जमिनीवर वाढते, याची मुळे जमिनीवर व जमिनीच्या आत असतात। याची पाने मोठी हिरवी व कडक असते आणि उंच खोड असते। जलीय वनस्पतींमधील अनुकूलन अडॅप्टेशन इन एक्वॅटिक प्लांट्स। जलाशयामध्ये असणाऱ्या वनस्पतींपैकी काही वनस्पतींची मुळे तळातील मातीशी घट्ट रुजलेली असतात। त्यांची खोडे पाण्यात बुडालेली तर पाने फुले पाण्यावर तरंगत असतात। काही वनस्पती तर मुळांसहित पाण्यावर तरंगतात। पाण्याच्या तळाशी पाहिले की तेथेही काही वनस्पती दिसून येतात। कमळ जलपर्णी अशा वनस्पतींचे देठ मऊ पोकळ व लवचिक असतात। बऱ्याचशा जलीय वनस्पतींच्या पाने खोडे या अवयवांवर मेणसट पदार्थांचा पातळ थर असतो। काही वनस्पतींची पाने अरुंद रिबिनी सारखी पातळ असतात, त्यामुळे या वनस्पती पाण्याचा वेगवान प्रवाह सहन करू शकतात। खोड व पानांचे देठ यांमध्ये असलेल्या हवेच्या पोकळ्या वनस्पतींना पाण्यावर तरंगण्यासाठी उपयोगी पडतात। वाळवंटी प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन अडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स। वाळवंटी वनस्पतींना पाने नसतात किंवा ती खूप बारीक सुई सारखी असतात किंवा त्यांचे काट्यांमध्ये रूपांतर झालेले असते। या रचनेमुळे त्यांच्या शरीरातील अगदी कमी पाणी वाफेच्या रूपात बाहेर टाकले जाते। खोड हे पाणी व अन्न साठवून ठेवते, त्यामुळे ते मासल बनते। पाण्याच्या अभावामुळे खोडांना प्रकाश संश्लेषण करावे लागते, म्हणून ती हिरवी असतात। या वनस्पतींची मुळे पाण्याच्या शोधात जमिनीत खूप खोलवर जातात। या वनस्पतीच्या खोडावर देखील मेंजट पदार्थाचा जाड थर असतो।